अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद जवळील राजमाता जिजाऊ चौकात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। तमाम देशातील बहुजन बांधवांना छत्रपती संभाजी महाराज वारी भूषण, बहुजनपती पालक छत्रपती शिवाजी महाराज की जय। रक्ता रक्तात भिनलाय काय, जय जिजाऊ जय शिवराय। रक्ता रक्तात भिनलाय काय, जय जिजाऊ जय शिवराय। जातवीर संभाजी महाराजांचा विजय, जातवीर संभाजी महाराजांचा विजय। त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज 14 मे म्हणजेच क्षात्रवीर, संस्कृतवीर, तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती। छत्रपती संभाजी महाराज हे वयाच्या 14 व्या वर्षी ज्ञानेश्वरीचा, वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद केला, मराठीत करून गीता लिहिली। परंतु छत्रपती संभाजी महाराज, युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या 14 व्या वर्षी नखशिखा, नायिका भेद, भूतभूषणम अशा प्रकारची संस्कृत असणारी ग्रंथ लिहून फक्त आपल्या मनगटाच्या किंवा शौर्यात त्यांनी केलं नाही, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं काम केलं। राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य एका निधड्या छातीने पुढे कसं टिकवायचं, कसं ते पुढे न्यायचं, याचं जर मूर्तिमंत उदाहरण असेल तर ते युवराज छत्रपती संभाजीराजे आहेत। संभाजीराजांचा इतिहास आपण जर चाळून पाहिला तर आजही अंगावर शहारे उभे राहतात। त्यांची युद्ध खेळण्याची कला असेल, त्यांचा शत्रुपक्षाशी त्यांची पत्रव्यवहाराची पद्धत असेल, अशा बऱ्याच गोष्टी आपण छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी सांगू शकतो। छत्रपती संभाजीराजांना अतिशय चुकीच्या पद्धतीने बऱ्याच वर्षापासून कलाम कसाई लोकांनी अतिशय चुकीचा असा इतिहास, न घडलेला इतिहास जगासमोर दाखवला आणि छत्रपती संभाजी महाराजांना रंगेल अशी त्यांची प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर तसेच ज्या परिवर्तनवादी संघटनांनी या इतिहासाचं पुनर्लेखन केलं, त्यामध्ये मामदेशमुख असतील, आ साळुंके असतील, राज्य विद्यापंडित शरद पाटील असतील, या सर्वांनी इतिहासाचं पुनर्लेखन केलं। इतिहासाच्या खोलात जाऊन इतिहासातील अनेक पुरावे, पुराव्यांनी खोटा लिहिलेला इतिहास अगोदर खोडून काढला, त्यानंतर छत्रपती युवराज संभाजीराजांचा खरा इतिहास हा जनतेसमोर आणला। आणि तो इतिहास ज्या वेळेला जनतेसमोर आणला, त्याच्यासाठीचे अस्सल पुरावे त्या त्या समकालीन वेळी जे ते दाखले होते ते दाखले देऊन छत्रपती संभाजीराजांचा इतिहास समोर आणला। आणि त्यावेळेला हा उत्तुंग असा पराक्रमी छत्रपती युवराज संभाजीराजांचा इतिहास समोर आला। तशा प्रकारचं साहित्य, तशा प्रकारची पुस्तकं ज्यावेळेला आली, त्यावेळेला इथला तरुण अनेक वक्ते, या तरुण वक्ते या पूर्ण राज्यात किंवा देशामध्ये तयार झाले। आणि छत्रपती युवराज संभाजीराजे यांचा इतिहास त्यांनी आपल्या व्याख्यानातून, आपल्या वाणीतून सर्व समाजासमोर आणला। आणि आज छत्रपती संभाजीराजांचा ज्वलंत धगधगता इतिहास तुमच्या आमच्या समोर आहे। आज छत्रपती संभाजीराजांचं नुसतं नाव घेतलं तरी अंगावर शहारे उभे राहतात। शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं त्या राज्यामध्ये
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तरी बऱ्याच वेळा अनेकांना माफी दिली होती, परंतु जो स्वराज्याचा द्रोही असेल त्याला कधीही माफी न देणारा राजा जर असेल तर ते छत्रपती संभाजी राजे होते। कोणताही मुहालिदा न ठेवता कोणालाही कोणती माफी त्यांच्या स्वराज्यामध्ये न होती, अशा प्रकारे छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी आपला इतिहास एक पराक्रमी इतिहास म्हणून घडवला। अशा या शास्त्रवीर मजबूतवीर छत्रपती संभाजी राजांना मी या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो। जामनेर शहर व तालुक्यात संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी सर्वच महापुरुषांच्या विचारांची देवाणघेवाण करून नगर राजमाता जिजाऊ चौकामध्ये आपण प्रतिमापूजन करतो। त्याचप्रकारे आजही या ठिकाणी मराठा सेवा संघ आयोजित या संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आयोजित या प्रतिमापूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। पुनश्च मी सर्व बहुजन बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि छत्रपती युवराज संभाजी राजे यांचा इतिहास जो आपल्या समोर आहे तो आपण जरूर वाचावा आणि छत्रपती संभाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नाही तर डोक्यात जाण्यासाठी आहे। ज्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जर छत्रपती संभाजी राजे गेले तर त्याचा आयुष्यभर तो एका पॉझिटिव्ह एनर्जी किंवा एक त्याच्यामध्ये वेगळी उर्मी येईल आणि जीवनाचं सार त्याला समजेल। पुनश्च एकदा या ठिकाणी सर्व बहुजन बांधवांना छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।